मधल्या पहिल्या वाढीचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेला आहे आणि गोंगले बुवांना माझी थोडी भीती निर्माण झालेली आहे. काय झालेली आहे? माझी थोडी भीती निर्माण झालेली आहे, ध्यास लागलाय. गोंगले बुवा हा सुका बुवा राजापूर तालुक्यातील सुपरस्टार कसा ठरला हे थोड्या थोड्या शब्दाने सांगणार आहे. बुवा तुला आज दाखवतो, तू पहिल्यांदा अरे तुरे केलायस. सुका बुवा काय बोलू शकतो हे तुला चांगलं माहिती आहे. जेव्हा मी या मुंबई रंगमंचावर गावावरून येण्याचा प्रयत्न केलाय आलो तेव्हा गुरुन मला एक सांगितलं होतं की गोमणे बुवा हे माझ्याच गावचे आहेत, माझे मार्गदर्शक हरिभाऊ आयरे यांनी मला एक सक्त ताकीद दिली होती की गोमणे बुवाचा सराव कुठे गेले तर तू सुकांत वाकडा जाऊ नकोस, आपले संबंध कुठेतरी जपायचे आहेत. पण गोमणे बुवा तुला आज सोडणार नाही. लक्षात येतं पहिली प्रथम मुलं आतमध्ये घेतो, तुला आज दाखवतो मी सुकांत बुवा काय येतो. गेल्या तीन पिढ्या पहिल्या बारीत उभ्या राहून सांगतोय, गेल्या तीन पिढ्या गायकी करतोय. माझे पंजोबा बसतात, आजोबा बसतात आणि सुकांत आहे रे शाहीर. तुला आज ओळख करून दिलंय राजापूर तालुक्यातील सुपरस्टार सुकांत सुरेश आयरे भाई गोसावी महाराज यांचा पट्ट शिष्य बाबू रंगेले घराणे ही माझी बुवा ओळख आहे. बुवा पहिल्यांदा मुला आतमध्ये घेतो. Thank you.
64 कलेची देवता, त्या विश्वाचा अधिपती विघ्नहर्ता गणराया, या गणरायाच्या चरणी नतमस्तक करून छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार माळाचा मुद्रा करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती संभाजी महाराजांना शाहिरी मनाचा मुद्रा करून माझ्या जळवणगावची ग्रामदेवता श्री गांगोरा वळणा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या विरार शहराची आई जीवदानी आई तिच्या चरणी नतमस्तक होऊन ही कोकणची लोककला ज्यांनी उदयाला नेण्याचा प्रयत्न केला असे माझे गुरुवर्य भाई गोसावी यांच्या चरणाची मी माझ्या नतमस्तकी लावतो आणि माझ्या प्रथमवारीला सुरुवात करतो. त्याचप्रमाणे माझे कवी स्वर्गवासी अरुण कुमार यादव हे आज आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि माझ्या त्यांना सुद्धा मी शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझे नवोदित असे कवी विनोदजी धावडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. साऊंड मास्टर पल इंटरमेंट साऊंड कवी जोगेश्वरी यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे या प्रेक्षक वर्गात शाहीर वर्ग गुरुवर्ग कवीवर्ग कुणी आले असतील तर शाहीर सुकांत सुरेश आहे मुक्काम पोस्टवन तालुका राजापूर यांचा शाहीर मानाचा मुद्रा करतो. त्याचप्रमाणे माझे गुरुबंधू नितेन राऊत रुपेश हतनकर सचिन मासिये आणि नावाजले शाहीर विकासजी लांबोरे आणि गणपत लांबोरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहीर मानाचा मुद्रा करतो. तसेच माझे ढोलकीपटू सुदर्शन घागरे आणि ओंकारजी पांचाळ यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. ऑर्गन मास्टर रामदास सारकर व्यंज मास्टर सुतीन चव्हाण आणि ऑक्टोपाड मास्टर बंड्या घडशी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझे मार्गदर्शक हरिश्चंद्र आयरे सह सुधीर शिर्के आणि त्याचप्रमाणे मला मोठं होण्यासाठी जे अतुलक प्रयत्न करत आहेत ते म्हणजे माझे मामा पांडुरंग वापेलकर आणि रघुनाथ वापेलकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आज हा कार्यक्रम विरार नगरीमध्ये मोठ्या फाटामाटामध्ये पार पडतोय ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना फुलपाडा विभाग विरार पूर्व ऋषिकेश शेटे अध्यक्ष पांडुरंग नकाशे आणि सर्व पदाधिकारी यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्याप्रमाणे सर्वांचं असे लाडकं नेतृत्व अविनाजी जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो. मराठी मनाचे मानविंदू हिंदूंचे कैवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो, शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता राहिले ते आमचे कट्टर प्रतिस्पर्धी शाहीर प्रकाशजी आंबेडकर यांचे लाडके शिष्य वसंत गोमणे यांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांचे कवी अशोकजी आंबेडकर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा. त्यांचे चिरंजीव प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव कविवर्य प्रथमेश आंबेडकर यांना सुद्धा माझा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि माझ्या प्रथमवारीला सुरुवात करतो. आणि या छोट्याशा कलाकाराची जर चूक काय झाली तर तुम्ही पदरात घ्याल आणि आपली अपेक्षा बाळगतो आणि माझ्या प्रथमवारीला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सुरुवात करतोय गोमणे बुवा लक्ष असायचं असावं. आ
हे वक्रतुंड महाकाय, हे सूर्यकोटी सम प्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा। हे कलावंत होण्यासाठी अरे कलेचा ध्यास पाहिजे, हे ज्ञानी सुज्ञानी होण्यासाठी कसाची अभ्यास पाहिजे, हे प्रयत्नांती परमेश्वर निष्ठेचा प्रयास पाहिजे, आणि संकल्प सिद्धीसाठी भगवंत सहायास पाहिजे। बघा स्तवन सादर करतोय, हे रसिका मी पामर अज्ञान आहे, सुज्ञान तुम्ही आहात, जर चुकलो तर क्षमा तुम्ही करायची आहे, म्हणून काय बोलतोय बघा। मंजुळवाणी पडावी तुमच्या कानी, मंजुळवाणी पडावी तुमच्या कानी रसिका, बालक मी अज्ञानी, कळत मजला चंद जडला, सूर संगीताचा संगम घडला, रोड गायनाची स्वानंद वाढला, रोड गायनाची स्वानंद वाढला, तू मधुर गाणी स्वर गाणी पडला, रसिका बालक मी अज्ञानी, रसिका बालक मी अज्ञानी, रसिका बालक मी अज्ञानी।
शाहिरांशी संपर्क वाढतो मिळेल जे जे पदरात पाडतो थोरा मोठ्या नाम हात मी जोडतो थोरा मोठ्या नाम हात मी जोडतो ज्ञान संचया सौळी काढतो गणपतजी लांबोरे यांच्याकडून रोख 201 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहे. स्तवन झालं आहे आता गणाला सुरुवात करतोय. सुरुवात करायची काय? यवनचे सुपुत्र राजमोलुष्टे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा सुरुवात करायची ना. स्तवन झालं
चालले आता घनापासून भुवंगडे वळणार. माझी एक सवय आहे की गवळणी पासून मी वळतो, परंतु आज गोमणे भुवंती पायरी ओलांडलेली आहे म्हणून मी आज घनापासूनच वळणार आहे. गोमणे बुवा गेले 20 ते 22 वर्ष या शक्ती तुऱ्यामध्ये कार्यरत आहेत. आंबेडकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली बुवांनी 22 वर्ष त्यांच्या नावाखाली मोठे झाले, त्यांच्या नावाखाली मोठे झाले व तुमचाच आदर्श ठेवून मी सुद्धा मोठा होण्याचा प्रयत्न करत होतो. तुमचाच आदर्श ठेवून मी सुद्धा मोठा होण्याचा प्रयत्न करत होतो, परंतु तुमची व तेवढी आज सांगतो कुवत नाही. तुमची आज तेवढी कुवत नाही. जे तुमच्याकडे होतं ते आज माझ्याकडे आहे. जी तुमच्याकडे माकडं बसायची, तुम्ही जे जे काय बोललाय त्या जिथे काढणार. जे तुमच्याकडे माकडं बसायची ते आज माझ्या बारीमध्ये बसताय. म्हणजे तुम्ही माणसं किती टिकवता, किती जोडता, आणि सुखानुभवानी मागून येऊन या शक्तिदुर्यामध्ये काय कमावलं, काय जमवलं तुम्हाला सांगतो. ही जी मंडळी आहे, अगदी संगीतकारांपासून अगदी नाचणाऱ्यांपासून आम्ही गावावरून सगळे आलो आहोत, आणि गोमणे बुवा एकटेच आपला टेकू हलवत आलेली आहे. गाव केळवली भिकाजी पवार यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहे. गोमणे बुवा एकटाच आपला टेकू हलवीत ट्रेनने आलेले आहेत, पण गोमणे बुवा आम्ही सर्व संच या ठिकाणी आलेले आहोत. या शक्तिदुर्यामध्ये येऊन मी स्वतः घडलो, मला घडवलं या लोकांनी, मी स्वतः घडलो म्हणून राजापूर तालुक्यातील सुपरस्टार झालो. बुवा तुला आज सांगतो सुपरस्टार का झालो ते. एवढी शाखा जमवणं आणि कमवणं व तुझ्या जर दमक असेल तर पुढच्या वर्षी चॅलेंज आहे. तुझ्या स्वतः गावची शाखा तू जमवून दाखव आणि माझ्याबरोबर बारी करून दाखव. तुझ्या जर तेवढी माहिती, तुझ्या जर तेवढी धमक असेल तर करून दाखव. आणि बुवा जर पाण्याला जर जेवढा दबाव टाकाल ना तेवढ्या ते अतिशय उत्साह आणि प्रोत्साहाने वरती येण्याचा प्रयत्न करत असतो. हा बुवा वाघ आहे, वाघ. जर पंजा मारला ना तर डसून 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 बसेला. म्हणून लक्षात ठेव, पाडून काढणार, शिंदड्या उडवायला पण कमी काढणार नाही. बुवानी गण गायला, जमीन झुमला भला तो बंगला. बुवा तुमच्या गणाला चाल देतोय, विषयाला विषय, भागाला भाग, वर्माला वर्म देण्याचा प्रयत्न करतोय. बघा देवा दि देवा, अरे गणेशा देवा, देवा तुलाच सार ठाव, देवा तुलाच सार ठाव, ज्याला त्याला बी सुटली हाव, जगी पैसा हा झाला ये देव. तुमची वेळेअभावी शॉर्टकट कटिंग गेलेली आहे. बुवा या ठिकाणी आले, शक्तितुरा म्हणजे काय, शक्तितुऱ्याची मूळ व्याख्या काय, जर तुम्हा बुवाला, बुवा तुम्ही 20 ते 22 वर्ष या शक्तितुऱ्यामध्ये वावरताय, ही जर तुम्हाला कळत नसेल या ठिकाणी. बुवा कसे आले, कसे आले, बुवांच्या डोक्यावर टोपी होती का, काय साखरपुडा आला, साखरपुड्याला आला, हा साखरपुड्याला आलाय का. गोमणे बुवा इज बोडकेश्वर प्रसन्न गोमणे बुवा. काय बोलतोय, गोमणे बुवा बोडकेश्वर प्रसन्न गोमणे बुवा. तुला आज दाखवतो, आता कणाकडे वळतोय. देवेंद्र आयरे 100 रुपये, संदेश भावकर 200 रुपये यांच्याकडून, संदेश बारांबेकर रोख 200 रुपयाचं पारितोषिक नाच मंडळ आभारी आहे. बघा गण तुमच्यासाठी उत्कृष्ट आणलेला आहे, नवीन आणलेला आहे की गणपती बाप्पाची सेवा आपण 11 ते 12 दिवस मनोभावाने करतो, करतो की नाही. परंतु 12व्या दिवशी आपण जे गणपती बाप्पा त्याचे जे विसर्जन करतो ते कोणत्या पद्धतीने करतो, या मुंबई नगरीमध्ये खास कोणत्या पद्धतीने करतो, त्या क्रेनमध्ये न्यायचं आणि समुद्रामध्ये ढकलून द्यायचं. बरोबर की नाही, क्रेनने न्यायचं आणि समुद्रामध्ये ढकलून द्यायचं. प्लॅस्टर ऑफ केरीस गणपती आले, गणपती सडून मेले. स्पष्ट बोलतोय, गणपती सडून तिथे राहतात. म्हणून काय म्हणतो तो, गणपती बाप्पा आपल्या भक्तांकडे एक विनंती करतोय
आपल्या भक्तांकडे एक विनवणी करतोय की हे कुठेतरी कमी करा, हे कुठेतरी याच्यावर आळा घाला, म्हणून काय बोलते बघा. वंदन करतो गणराया माझी पूर्वावी आस, तुझ्या चरणाचा देवा मी आहे रे दास. हे दरवर्षी पाहुणा येतो तो भाद्रपदा समास, आणि मनोभावाने गणराया तुला भरवतो मोदकाचा घास. दुःख वाटे या मनाला माझी व्यथाई मांडताना, दुःख वाटे या मनाला माझी व्यथाई मांडताना, हाल डोळ्यांना पाहे ना या भक्तांना सांगताना. Woo!
प्रश्नाकडे वळतोय. बुवांचा प्रश्न होता, बोध्य नामक ऋषी दुःख सागरात असताना त्यांनी गुरु केले, ते गुरु किती आणि त्यांची नावे काय? बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. यंदाच्या वर्षामध्ये हा माझा 23वा कार्यक्रम आहे आणि गोमणे बुवांचा 3रा कार्यक्रम आहे. गोमणे बुवांचा 3रा आणि माझा 23वा कार्यक्रम आहे. मग सुपरस्टार कोण सांगा? सुपरस्टार कोण? बघा गोमणे बुवा, तुमच्या प्रश्नाकडे वळतोय. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार हे चार गुरु बुवा होते. असे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. मी माझा प्रश्न बुवा ह्या प्रेक्षकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. सात पाकळ्यांवर कोण बसले आहेत, त्यांची नावे काय? बुवा उत्तर द्याल अशी अपेक्षा बाळगतो. बुवा प्रश्न माझ्याकडे होतोय, लक्ष असावं. अरे वसन तुम्हाला नाही पसंद, अरे या शाहिरीच्या आखाड्यात तुझी माझी ठसन, आणि तू जर पुढे घुसलास तर तुझ्या मी मागण घुसन. अरे बऱ्याच दिवसांनी हा गोमणे बुवा मला भेटलेला आहे, आणि या शक्तीवाल्या म्हाताऱ्या कोंबडीला आज फडफडवणार आहे. आणि गोमणे बुवा तू कितीही ताकद लाव, तुझ्यावर चढ मी होणार आहे. आणि गर्वाचे घर गणेश बुवा गोमणे बुवा खाली आहे, तुझ्यावर मी चढून जाणार आहे. किरकिर करते बया कशी ही लपाड, अहो किरकिर करते अहो बया कशी ही लपाड, आईचा गो म्हणे, आईचा गो म्हणे तुझं फोडी ना थोबाड. ऐका ऐका स्पष्टीकरण काय सांगतो ऐका, की ही आज माझी बायको आहे. कोण? शक्तीवाला म्हणजे आधी माया पार्वती, आणि तुरेवाला म्हणजे पुरुष शंकर. म्हणून नवरा बायकोला काय सांगतोय, ही घरी आल्यानंतर किरकिर करते, ही लपाड आहे. म्हणून काय बोलते बघा, किरकिर करते बया कशी ही लपाड, आईचा गो म्हणे गो म्हणे तुझं फोडी न थोबाड, आईचा गो म्हणे गो म्हणे तुझं फोडी न थोबाड. Yeah.
गोरले काका यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिकाला नाचमंडळ आभारी आहे. मनसेवरून एक गीत गाण्याचा प्रयत्न करतोय, लक्ष असावं. वेळाभावी काही बोलत नाही आहे, शॉर्टकट वाडी करतोय. माय मराठी जपण्यासाठी, अहो माय मराठी जपण्यासाठी, अहो आवाज उठवला राजसाहेबांच्या मनसेचा झेंडा फडकला. अर्जुन घाबरला होता की आपल्या शत्रूवरती म्हणजे पुतणे काका यांच्यावरती बाण चालवण्याला घाबरला होता, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की हे अर्जुना, ह्या रणांगणावरती आल्याच्या नंतर आपले पुतणे काका कोणी नसतात, उचलते गांडीव धनुष्य आणि समोरच्या शत्रूवरती ताण. म्हणून बुवा आज सुकांत बुवाने हा झगडा केलेला आहे. आणि दुसऱ्या बारीला जर जास्त बोललास तर ना पुढे बोलू नाही, बोलणार नाही, ना केल्याशिवाय राहणार नाही, एवढं लक्षात ठेव. शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आणि बारी थांबवतो.